खऱ्या अर्थानं अर्थमंत्र्यांच्या भूमिकेतनं ते बोलले असावेत असं मला वाटतं. मला वाटत नाही की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं हे वक्तव्य होतं. आणि अर्थमंत्री अशा पद्धतीने बोलत असतात कारण ज्या ठिकाणी आर्थिक गुंतागुंत असते त्या ठिकाणी त्यांना त्यांचं मत मांडायचे अधिकार आहेत. आता निर्णय आम्हाला घ्यायचा आहे आणि निर्णयाप्रत 3 महिन्याची वेळ आम्ही विभागाला दिली आहे. जर गरिबांना 100 युनिट वीज जर मी माफ करून देऊ शकलो तर निश्चितपणे राज्याच्या नेतृत्वाला त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळं ती भूमिका माझी कायम राहणार. पण अजित पवारांनी हा विरोध कायम ठेवला.